नमस्कार, मी कुंभ राशीचे राशी भविष्य सर्वप्रथम प्रसिद्ध करतो। याचे दोन कारण आहेत। पहिलं कारण आहे, कुंभ राशीचे लोक ज्योतिषप्रेमी आहेत, आणि दुसरे आणि अत्यंत महत्त्वाचे कारण असे की त्यांना दररोजचे, आठवड्याचे, महिन्याचे तसेच वर्षाचे राशी भविष्य जाणून घेण्यामध्ये भयंकर रस असतो। इतकेच नाही तर सर्व राशी भविष्यकारांची राशी भविष्य ते मोठ्या तन्मयतेने पाहतात, वाचतात, ऐकतात। कुंभ राशीचे राशी भविष्य मी धनिष्ठा, शततारका आणि पूर्व भाद्रपदा या नक्षत्राच्या माध्यमातून जसं सांगणार आहे, म्हणजे राशीच्या माध्यमातून पण सांगणार आहे आणि लग्नाच्या माध्यमातून पण सांगणार आहे। मी दरवर्षी असं सांगतो की वार्षिक राशी भविष्यामध्ये जे ग्रह एकाच राशीत वर्षभर असतात ते फळांचा एक ट्रेंड निर्माण करत असतात। गुरु, शनी, राहू आणि केतू हे 12 ग्रहांच्यापैकी 4 ग्रह एकाच राशीमध्ये असतात, दीर्घकाळ असतात, वर्षभर असतात। आणि या 4 ग्रहाचा ट्रेंड 2024-16 साठी कुंभ राशीसाठी कसा असेल ते आपण पाहणार आहोत। हे राशी भविष्य थोडंसं लांब लचक होणार आहे, त्यामुळे भरपूर वेळ काढा। अर्धवट राहिलं तर पुन्हा पहा, पण स्किप करू नका, म्हणजे मध्ये सोडून पुढे जाऊ नका। प्रत्येक शब्दाचा अर्थ लावायचा प्रयत्न करा, पुन्हा पुन्हा बघा, म्हणजे मग आपल्याला त्याचा अर्थ लागेल। 2024 सालामध्ये शनी कुंभ या राशीत राहणार आहे, पण या दरम्यान शनीचा प्रवास शततारका मधून पूर्वा भाद्रपदामध्ये होणार आहे आणि पुन्हा वक्री गतीने शनी शततारका नक्षत्रामध्ये येणार आहे। 1 मेला गुरु वृषभ राशीत जाणार आहे। गुरु सुद्धा वर्षभरात भरणी आणि कृतिका नक्षत्रातनं प्रवास करणार आहे। राहू वर्षभर मीन राशीमध्ये, तर केतू कन्या राशीत राहणार आहे। या चारही ग्रहांचा प्रवास कुंभ राशीच्या कुंभ लग्नाच्या लोकांना काय फळ देणार आहे ते आता आपण पाहणार आहोत। हे राशी भविष्य सुरू करण्यापूर्वी 2024 या सोयीकरता स्वीकारलेल्या इंग्रजी वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। या इंग्रजी वर्षामध्ये हिंदूंना मोठं कार्य करायचं आहे। मोदीजींना पुन्हा सत्तेवरती विराजमान करायचा संकल्प करून आपण पुढे जाऊया। या इंग्रजी वर्ष, हे इंग्रजी वर्ष बदलले म्हणजे सगळं काही सुरळीत होणार आहे असं काही नाही, अजिबात नाही। राशी भविष्य पाहून आपल्याला काही प्रश्नांची उत्तर मिळणार आहे। जर कधी अडचण आली आणि जन्मकुंडली तपासायची आवश्यकता आहे असं आपल्याला वाटलं तर खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअपवरती, म्हणजे 9763922176 वरती संपर्क करा। अत्यंत माफक फी मध्ये अनेक प्रश्नांची मी उत्तर देतो, उपायही सांगतो, याच्यासाठी वेगळी फी नाही। शिवाय हे उपाय कमी खर्चाचे असतात, अनुभव देतात, हे तर सांगायला वेगळं सांगायला नको। नक्षत्र प्रकाश या ज्योतिष विषयाच्या संदर्भामध्ये युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आपण युट्यूबला सबस्क्राईब करा, बेलचे बटन दाबा। आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करायला विसरू नका। चला तो जाऊया 2024 चे कुंभ राशीचे, कुंभ लग्नाचे राशी भविष्य जाणून घेण्यासाठी। एक विनंती आहे, पुन्हा पुन्हा विनंती आहे की व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। सर्वप्रथम कुंभ लग्नाच्या लोकांना गुरुचे फळ आपण काय मिळणार आहे ते जाणून घेऊ। 1 मे 2024 पर्यंत कुंभ लग्नाच्या लोकांसाठी गुरु तिसऱ्या स्थानी असणार आहे। लेखन करण्यासाठी 4 महिने अतिशय अनुकूल काळ आहे। कुंभ या अनेक दिशेच्या दिशेने विचार करणाऱ्या लोकांना लेखन करायचं असेल तर एप्रिल 2024 पर्यंत हा काळ अनुकूल असल्यामुळे जरा वेगवान लिखाणाचा संकल्प करा। गुरुची दृष्टी कुंभ लग्नाच्या लोकांच्या विवाह स्थानावरती एप्रिल 2024 पर्यंत आहे, त्यामुळे आणि हा गुरु आपला विवाह घडवून आणेल, त्यामुळे त्याचेही प्रयत्न वाढवा। गुरु तुमच्या लाभस्थानावरती दृष्टी टाकत आहे, त्यामुळे अपेक्षा पूर्तीसाठी, अनेक प्रकारच्या अपेक्षा पूर्तीसाठी जोरदार प्रयत्न करा। 30 एप्रिलपर्यंतचा हा काळ आहे, त्यातही 3 फेब्रुवारी ते 13 एप्रिल या 2.5 महिन्यामध्ये गुरु भरणी नक्षत्रात असल्यामुळे अनेक प्रकारचे लाभ कुंभ लग्नाच्या लोकांना घेऊन येणार आहे। 1 मे 2024 पासून गुरु सुखस्थानी आला की डिसेंबर 2024 पर्यंत तो सुखस्थानात राहणार आहे। गुरुचा हा प्रवास कृतिका आणि रोहिणी नक्षत्रातून डिसेंबर 2024 पर्यंत असणार आहे, त्यामुळे घरात राहण्याचे सुख, सुग्रा जेवण करण्याचे सुख, वाहनाचे सुख गुरु आपल्याला देणार आहे। गुरुची दृष्टी 8व्या स्थानी असणार आहे, तशीच ती 12व्या स्थानी असणार आहे। अध्यात्म त्रिकोणात असलेला गुरु त्याच्या स्वभावानुसार योगाभ्यास करण्याची सुद्धा आपल्याला प्रेरणा देईल, काहीतरी गुप्त शास्त्र शिकण्याची प्रेरणा देईल, अनेकांना आध्यात्मिक अनुभूती सुद्धा देण्यासाठी हा गुरु तत्पर आहे।
निद्रेच्या अवस्थेच्या जवळ जाणारी म्हणजे ध्यानाची अवस्था असते. ही ध्यानाची अवस्था आपल्याला जर का प्राप्त झाली तर आध्यात्मिक प्रगती सुद्धा कुंभ लग्नाच्या लोकांची होऊ शकते. कुंभ लग्नाच्या लोकांसाठी आता शनि काय फळ देईल ते पाहू. शनि लग्नस्थानी आहे, जास्तीत जास्त पारंपरिक विचार करायला लावणार आहे आणि पुढच्या वर्षभरामध्ये हा शनी तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये काही बदल घडवून आणणार आहे. कोणतीही कृती करताना कुंभ लग्नाचे लोक परिपूर्ण विचार करूनच त्यात हात घालतात. आता आणखीन चांगल्या उत्तम पद्धतीने ते असा विचार करतील असं फळ अनुभवातून शनी देणार आहे. ही सवय एप्रिल नंतर शनी पूर्व भाद्रपदा या गुरुच्या नक्षत्रात असताना आणखीन जास्त विवेकपूर्ण असेल आणि याच्यामुळे अनेक कामं चांगल्या पद्धतीने मार्गी लागतील. एप्रिल नंतर विचार करून घेतलेले निर्णय जास्त योग्य व फलदायी असतील. कुंभ लग्नाच्या लोकांसाठी वर्षभर मीन राशीत राहणारा राहू अनेकांना मांसाहारी पदार्थ खाण्याची इच्छा पूर्ण करेल. आपल्या मुखातून सार्वजनिक ठिकाणी असे कुठले तरी विचित्र शब्द बाहेर पडतील ज्याच्यावर तुमचे नियंत्रण असणार नाही, त्यामुळे कोणी व्यथित झाले तर लगेच दिलगिरी व्यक्त करायला तयार असावे जेणेकरून संबंध बिघडणार नाही. आपण करत असलेल्या गुंतवणुकीविषयी म्हणजे मुदत ठेव किंवा FD विचारपूर्वक गुंतवणूक करावी. जास्त व्याज मिळते म्हणून लालसेपोटी असुरक्षित गुंतवणूक वर्षभर कुंभ लग्नाच्या लोकांनी टाळावी. अष्टम स्थानातला केतू आरोग्य बिघडवतो, खास करून मूत्ररोग किंवा मूळव्याध देतो, हे जाणून काट्याचा नायटा होणार नाही याबाबतीत जागरूक असावे. आतापर्यंत आपण पाहिले कुंभ लग्नाचे फळ, आता पाहणार आहोत कुंभ राशीचे फळ. 30 एप्रिल 2024 पर्यंत तिसऱ्या स्थानी मेष राशीत असलेला गुरु कुंभ राशीच्या लोकांसाठी क्लेश अर्थात मनाला त्रास होईल अशी फळं देणार आहे. तिसरे स्थान हे धाडसाचे स्थान आहे. आजकाल लेखनामधून प्रसिद्ध होण्यासाठी पुस्तके प्रसिद्ध करण्याची आवश्यकता असते. आपले विचार आपण फेसबुकच्या वॉलमधून किंवा ब्लॉगमधून किंवा युट्यूबमधून व्यक्त करू शकता. हे विचार जर का रूढी परंपरांना छेद देणारे असतील तर या तिन्ही प्रकारातून आपण ट्रोल होण्याची शक्यता आहे. आणि ट्रोल झालात की वैयक्तिक देशापोटी समजा कोणीतरी आपल्याला ट्रोल केलं तर त्याचे क्लेश संभवणार. त्यामुळे आपण जे काही लिखाण करणार आहात त्याच्याविषयी जरा जागरूक असावे. कुंभ राशीच्या धनिष्ठा नक्षत्रावरती जन्मलेल्या लोकांना हे क्लेश म्हणजे हा जो त्रास आहे मानसिक छळ ज्याला आपण तो जरा जास्त येईल. 1 महिन्यानंतर कुंभ राशीच्या लोकांसाठी गुरुची जी फळ आहे त्याला धननाश असं सांगितलं आहे. आता हा धननाश का होणार आहे तर चंद्राकडून चौथ्या स्थानी येणारा गुरु सुख देणारा असला, भौतिक सुख निर्माण करणारा असला, तरी त्यासाठी तो पैसे खर्च करायला लावणार आहे आणि त्याच्यामुळे धननाश होणार आहे असं सांगितलं जातं. मग ते घराचं रिनोव्हेशन असू दे, घरात उत्तम खायला अन्न करायचे ठरवले की त्याच्यासाठी पैसे खर्च होणार आहेत. स्वतःचे वाहन चालवणार म्हणजे पेट्रोलचा खर्च होणार आहे. शततारक आणि पूर्वभाद्रपदाच्या नक्षत्रातील लोकांना असे खर्च हायर परचेस करून किंवा व्याजाने पैसे घेऊन खर्चाची गरज भासली तर तो खऱ्या अर्थाने धननाश होणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना शनीचे काय आता काय फळ मिळेल ते पाहू. जानेवारी ते मार्च 2024 धनी 3 महिने धनिष्ठा नक्षत्रात जन्माला आलेल्या लोकांना, शततारका नक्षत्रात असलेल्या लोकांना धनलाभ देऊन जाणार आहे. एप्रिल 2024 मध्ये शनी पूर्व भाद्रपद नक्षत्रात जाईल. कुंभ राशीच्या लोकांच्या शततारका नक्षत्रात जन्माला आलेल्या लोकांना धनलाभ देऊन जाणार आहे. कुंभ राशीच्या पूर्व भाद्रपद नक्षत्रात जन्माला आलेल्या लोकांसाठी कुटुंबात जन्माला नूतन बालक कुटुंबामध्ये जन्माला येईल आणि त्याच्या जन्मामुळे आनंद होणार आहे. आता राहूचे फळ कुंभ राशीच्या लोकांसाठी वर्षभर धननाश असं सांगितलेलं आहे. दुसऱ्या स्थानी येणारा राहू आधी धन देणार आहे आणि नंतर धननाश करणार आहे अशी फळे 2024 सालामध्ये कुंभ राशीच्या लोकांना मिळणार आहे. याचं कारण अनेकदा जास्त धन मिळवण्यासाठी शेअर्स किंवा असुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवण्याचा होणारा मोह असतो आणि हे पैसे गुंतवले की अनेकदा लाभ मिळतात पण अनेकदा नुकसान होतं म्हणजे पैसे बुडतात. कुंभ राशीच्या लोकांना धनलाभ होणार आहे. शततारका नक्षत्रात जन्माला आलेल्या लोकांना जुलै 2024 नंतर असे काहीतरी घडेल की धननाश होण्याचा संभव आहे. एवढं एक फक्त ध्यानात ठेवावं आणि त्याप्रमाणे गुंतवणूक करावी. 2024 सालचे केतूचे फळ कुंभ राशीच्या लोकांना अनेक रोग निर्माण करेल असं आहे. त्यावरती दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतील. जुने आजार असतील तर ते मोठे होणार नाहीत, त्रास देणार नाहीत, याविषयी थोडंसं जागरूक असण्याची गरज आहे. 2024 सालच्या राशीभवेच्या फलिताचा ट्रेंड थोडक्यात सांगायचा झाला तर कुंभ लग्न असो किंवा कुंभ रास असो, गुरु शनी राहू केतू कोणतेही खास शुभ फळ आपल्याला या वर्षभरात देणार नाही. पण याचा अर्थ अशुभ फळ देणार आहेत असंही नाही.
शुभफळ सहज मिळते. कुंभ लग्नाच्या किंवा कुंभ राशीच्या लोकांना फळ कुठल्याही प्रकारचे लाभ किंवा फळ मिळवण्यासाठी झगडावं लागणार आहे. हे होते कुंभ लग्न किंवा कुंभ राशीच्या लोकांसाठी 2024 सालामध्ये गुरु शनी राहू केतू यांचे काय फळ मिळणार हे दर्शवणारे राशी भविष्य. आता भेटूया पुढच्या राशीचे राशी भविष्य जाणून घेण्यासाठी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ज्यांना कोणाला आपल्या वैयक्तिक जन्मकुंडलीवरती मार्गदर्शन हवं आहे, ज्याच्यासाठी मार्गदर्शन हवं आहे, त्याचं नाव, त्याची जन्मतारीख, त्याची जन्मवेळ, AM PM आणि जन्मस्थान खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबर म्हणजे 9763922176 वरती पाठवा. फी कशी पाठवायची मी आपल्याला व्हॉट्सअपवरच उत्तर देऊन सांगेन. फी आल्यानंतर आपल्याला 24 तासात मार्गदर्शन करेन. धन्यवाद.